अरे यार माया काय चाललंय यार, तुला मी सांगतोय नको बघूस तर का तू हट्ट करते? मी सांगितलं ना तुला मला बघायचंय आणि मी बघणार आहे. मला तू प्लीज हट्ट करू नको गुरुनाथ, मला बघायचंय. कोण आहे पिंकी? अरे हट्ट मी नाही, तू करतेस. तुला काय एवढं बघायचंय त्याच्यामध्ये? एक मिनिट, म्हणजे तिने तुला कसं मारलंय वगैरे हे बघायचं नाहीये मला. ऑफकोर्स त्यात मला इंटरेस्ट नाहीये, पण इमॅजिन कर एका मुलीने मारलंय तुला गुरुनाथ, किती स्ट्रॉंग असेल ती. सो तेच बघायचंय मला. इट्स नॉट फनी. उगीच ते गुरुनाथ प्लीज प्लीज प्लीज. अरे यार तू पण ना माया, तुला ना जा, तुला काय करायचं ते कर, फक्त मला डिस्टर्ब करू नको. मी माझं माझं काम करतोय. हा तेच तर सांगते मगापासून, जा तू काम कर तुझं, जा. इम्पॉसिबल. सिंगर, डान्सर, ट्रेनर, रॅज रॅज. ऐक ना, काय करतेस तू? काय नाही, आवरती आहे. काय आई असल्यानं की आई मला काही काम करू देत नाही. म्हणजे? म्हणजे त्याच सगळी कामं करतात ना म्हणून. पण रॅज ऐक ना, मी एक विचार करत होते. काय? ती पिंकी आहे ना पिंकी, ती मला हेल्प करू शकते ना. कशा? अरे यार असं काय करतेस, ती ब्लॅक बेल्ट आहे ना, तर तिने मला ट्रेन केलं तर मी पण क्लासेस घेऊ शकेन ना. हा नाही, नको, काही गरज नाहीये. अरे का नाही? तू आणि पिंकी एकत्र गरज नाहीये. पण नको ना, किती मस्त ऑप्शन आहे. ती मला घरी येऊन पण शिकवेल, तशी हेल्पफुल आहे ना ती. नको. आणि बेस्ट, ती घरी आली म्हणजे गॅरी घरीच येणार नाही. बेस्ट ऑप्शन आहे, मला आवडलंय. प्लीज प्लीज. नाही कशान्या, पुन्हा पहिल्यासारखं होईल. पहिल्यासारखं काय होईल, आत्ता ओळखते मी तिला. नाही म्हणजे त्याची काही गरज नाहीये. तू आणि पिंकी एकत्र यायचं नाही. बरं नाहीच येणार. अरे तुला माहितीये का, ती जरा स्ट्रेंजच वागते, बरंच आहे. बॅड एक्सपिरियन्स आलाय मला तसं. काय एक्सपिरियन्स आलाय? अगं ती घरी आली होती ना, तर ऑब्व्हियसली म्हणजे तिला पहिल्यांदाच भेटते म्हटलं, मी तिला हक करायला गेले तर तिने दूरच ढकललं मला. मग ती मला प्लॅन सांगत होती, कोणी कोणा ऐकायला नको म्हणून मी जवळ जाऊन बसले, तर ती उठली. मला काही कळलंच नाही, ती टच फ्रेंडली नाही आहे बहुतेक. नाही मग तसं असेल ना तर पिंकी गोड आहे. ह्यामुळे पिंकी का गोड आहे? तुला नाही कळणार ते. एवढं काय या डेस्क मध्ये? काय परत परत विचार? बायकांनी कानाखाली मारलेली आवडते, परश्याने अशी भांडायला निघालास ना म्हणून तिसरी मारायला लागली मला. परश्याने अशी भांडायला निघालास ना म्हणून तिसरी मारायला लागली मला. गुरुनाथ ते बाजूला ठेव आणि हे बघ जरा. काय चाललंय तुझं? मी काहीतरी कामात यार, तू परत परत मला. प्लीज जरा बाजूला ठेवशील आणि बघशील का मी काय सांगते? सांगितलं ना एकदा माया, मी एकदाच हे प्रोजेक्ट डिझाईन केलं की मी मोकळ होईन, मला ते बघण्यात इंटरेस्ट नाही. आय नो तू इथे तू काहीतरी होण्यासाठी धडपडतोयस आणि तिथे त्या लोकांनी तुला मूर्ख बनवलंय. काय झालं, का चिडचिड करतेस तू? म्हणून तर सांगते हा व्हिडिओ बघ ना एकदा प्लीज. आता झालंय ना माया, हजार वेळा बघून झालं, परत काय? मी सांगते म्हणून बघ प्लीज आणि नीट बघ. काय बघायचं याच्यात? परश्याने अशी भांडायला निघालास ना म्हणून तिसरी मारायला लागली मला. नीट बघ आणि मला सांग पिंकी कोण आहे. हे काय इथे दिसते ना पिंकी? गुरुनाथ प्लीज जरा एकदा नीट बघ आणि मला सांग पिंकी कोण आहे. माया काय म्हणायचंय तुला नक्की? हे बघ ना, ही जी स्त्री दिसतीये ही पिंकीच की नाही? अरे ती पिंकी वगैरे कोणी नसून पिंकीच्या गेटअप मध्ये सॅमी आहे. हो, ज्या मुलीसाठी माझ्या शनायाला वेडं ठरवताय ना तुम्ही. माया काहीतरीच काय बोलतेस, कसं शक्य आहे ही सौमित्र पिंकी कसं असू शकेल? ओके मी सांगते. इनफॅक्ट सुरुवातीला माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण मी तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितला, इनफॅक्ट झूम करून बघितला, तेव्हा माझी सुद्धा खात्री पटली की हा सॅमीच आहे. नाही हे बघ, जरा सिमिलॅरिटी असू शकते चेहरेपट्टीमध्ये, पण म्हणजे एक पुरुष स्त्री असेल असं कसं म्हणू शकतेस तू? काहीतरी काय दिसतंय ना गुरुनाथ. अरे सॅमीच आहे हा, मी सांगते ना तुला. तू एवढ्या ठामपणे कसं सांगू शकतेस?
ओके 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 लेट मी एक्सप्लेन. यूएसला असताना आम्ही एकदा महाराष्ट्रीयन कल्चरल प्रोग्राममध्ये पार्ट घेतला होता. तर त्यामध्ये आम्ही एक नाटक केलं होतं मोरूची मावशी. त्यामध्ये सामीने मावशी हे कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि सामी ते इतकं सुंदर करायचं की मला सुद्धा त्याला ओळखता आलं नाही. त्याला खूप प्राइजेस मिळाले, त्याचं कौतुक झालं आणि आत्ता सुद्धा त्याने याच स्किलचा फायदा घेऊन तुला मूर्ख बनवलंय गुरुना. तिच्या समोर येऊन ऑफिस मध्ये सुद्धा मारीन एक दिवस. सौमित्र पिंकी कसा असू शकेल? म्हणजे हे बघ ना, ही पिंकीची आणि शनायाची आधीपासून ओळख होतीच ना. म्हणजे शनाया पिंकीला आधीपासून ओळखतच होती ना. बर, मला सांग, हा सगळा इन्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा तिथे राधिका होती? हो, हे काय, हे बघ, दिसते ना. आनंद आणि इतर ऑफिस मधले एम्प्लॉईज होते. हा, ते याच्यात दिसत नाहीत पण ते बाहेर आलेच होते ना तमाशा बघायला सगळे. सामी होता? नाही, सौमित्र नव्हता. एक्झॅक्टली, तेच तर सांगते मी तुला. गुरुनाथ, या सगळ्यांनी खूप मोठा प्लॅन केलाय. राधिका, शनाया हे सगळेजण सामील आहेत यामध्ये. म्हणजे राईट फ्रॉम पिंकी बद्दल तुझ्या मनात क्युरिओसिटी निर्माण करणं, तुझी आणि पिंकीची भेट घडवून आणणं आणि सॅमीलाच पिंकी बनवून तुला मारायला लावणं, हा सगळा त्यांचा प्लॅन होता. गुरुनाथ, या सगळ्यांनी मूर्ख बनवलंय तुला. तू असं काहीही करणार नाहीयेस. अरे का नाही करणार? त्यांनी माझ्या विरोधात प्लॅन करायचा तर मग मी पण त्यांच्या विरोधात. आता तेवढाच मोठा प्लॅन करायला हवाय. हो, मग जातो ना आणि कानाखाली मारतो ना त्याच्या. गुरुनाथ, त्याने काय साध्य होणार आहे? काहीच नाही. अरे मग काय करू माया? मी सांगते, तू आधी शांत हो. आपल्याला असं हायपर होऊन घाई गडबड करून नाही चालणार. शांतपणे प्रॉपर विचार करून प्लॅन करायचा. सामीने राधिका आणि शनाया सोबत मिळून तुझी वाट लावली ना. यू डोंट वॉरी, तुझ्यासोबत मी आहे. काय तुझ्या डोक्यात? माझ्याकडे एक प्लॅन आहे. ए शनाया, हे का करत आहेस तू? बॅगा भरून कुठे चालली? कुठे चालली का? स्वतःला शोधायला. का नाही ऑरेंज आंटी, मी खरंच आता स्वतःच्या लाईफचा पर्पज शोधणार आहे. तू का बोलत आहे? तुला कळत आहे का? मला कळत आहे, चांगलंच कळत आहे, पण तुम्हाला काहीच कळत नाही आहे. ऍक्च्युली तुम्हाला कळणार पण नाही, आपल्या जनरेशन गॅपच इतकी आहे ना. मला काहीच कळवून घ्यायची गरज वाटत नाही. मला फक्त एवढं सांग की बॅग भरून तू कुठं चालली आहेस? मी घर सोडत चालले. का आलं बाई तू? एक मिनिट पहा वर्षाण्या, तू माझं व्यवस्थित जमत नाही, पटत नाही हे तुला माहित आहे, मलाही माहित आहे, पण तरी देखील मी तुझ्यासाठी जे जे काही करायला पाहिजे ते सगळं करते का नाही? आता पहा बरं, स्वयंपाकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या आवडीनिवडी मी जपते का नाही? जपते ना. तू अशी वेनळी आहेस, इकडे तिकडे नुसती नाचत फिरत असते, एकाची 10 कामं करत असते, पण मी तुला कामही सांगत नाही. नाही सांगत ना. एवढं सगळं करूनही तू चालली जात आहेस बाई. तू मा काही चुकलं का? नाही नाही, तसं नाही, पण तोच प्रॉब्लेम होतोय. तुम्ही सगळं एवढं सगळं करताय ना माझ्यासाठी, तेच नकोय मला. हा बाई शनाया, तू इथे पाहावर, इथे 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 तू तू शहाण्यासारखी बोलत आहेस का वेड्यासारखी बोलत आहे मला काही कळत नाही ग. पा, मी पूर्वी तुझ्या सोबत कशी वागायची? तुला आवडायचं नाही ना? नाही आवडायचं का नाही? तर माझी तक्रार तू अगदी थेट राधिका पर्यंत घेऊन गेली होती का नाही? मग त्यानंतर मी तुझ्यासोबत चांगली वागायला लागले. चांगली वागते का नाही? एवढी चांगली वागून देखील तुला जर मा त्रास होतोय, म्हणजे चांगल्या वागण्यात तुला त्रास होत आहे का? हा, तसं नाही ऑरेंज आंटी. कसं? अरे देवा, असं शहाण्यासारखं काही समजवायचं झालं ना की मला कळतच नाही काय बोलू. म्हणजे समोरच्याला समजण्यासाठी काय बोलावं तेच कळत नाही मला. ओके ओके, ही मी आहे शनाया. ओके, आणि या तुम्ही आहात ऑरेंज आंटी. तर तुम्हाला कळतंय का म्हणजे आपल्यात काहीच कॉमन नाही आहे.
तो मग हे कळायचं काय? सगळ्यांना असतं, माहित आहे, तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही फिजिकली याच्यावर जाऊ नका, मी तुम्हाला सायकोलॉजिकली म्हणते, कळतंय का? हो सगळं कळत आहे, तुम्ही माझी तुलना होऊच शकत नाही ना, पण एक गोष्ट मात्र मला नक्की कळली. व्हेरी गुड, काहीतरी कळतंय ना, हे इम्पॉर्टंट आहे. काय कळलं तुम्हाला? तू आधी भैताड होतीस, आताही भैताड आहेस आणि कायमची भैताड राहशील. हेच हेच, मी आधीची शनाया असते ना, तर तुम्ही मला भैताड म्हटल्यावर मी तुम्हाला आणखीन काहीतरी वाईट म्हटलं असतं. पण मी आता तसं करते का? नाही करत आहे ना, विचारा का? तेच, कारण मी बोलण्याच्या आधी मी एक मेंटल ब्रेक घेणार आहे. मी विचार करणार आहे, मी थॉट प्रोसेस करून मग काय ते बोलणार आहे. आणि मला तर हेही कळलंय की आपण दोघे खूप डिफरंट आहोत, म्हणजे आपले पर्स्पेक्टिव्ह डिफरंट आहेत, आपल्या विजन्स डिफरंट आहेत, आपल्या सगळे थॉट प्रोसेसच वेगळी आहे, त्यामुळे आपलं पण कधीच पटणार नाही. पण मला हेही कळलंय की मला लाईफमध्ये काही बनायचं असेल ना, तर मला माझ्या माणसांपासून, म्हणजे तुम्ही जे काही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, या सगळ्याच गोष्टींपासून जरा लांब जावं लागेल. कळतंय का तुम्हाला? असं का बघताय? तू एवढा सगळं बोलली बाई, मला पुढे काही शब्दच सुचत नाही, का बोलाव? बरं झालं बाई, नकोच सुचायला काही, काहीच बोलू नका तुम्ही. आता तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. आता तुमची ही सून तुम्हाला प्राऊड करणार आहे. बघा, तुमच्या आधीच्या सुनेने तुम्हाला प्राऊड केलं होतं, हा तुम्हाला दोन दोन सुना प्राऊड करतील. जाऊ दे बाई, तू विषय. अरे जाऊ दे, कसं काय, तुमच्या मुलाने तुम्हाला दोन दोन सुना दिल्या आहेत. ओके, चिडायचं नाही, चिडायचं नाही, आपलं ठरलं ना, चिडायचं नाही. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. ओके, चल. नौटंकी कुठली, चालू दे तुझी नाटक, माल बरीच कामं आहेत. ओके, तर मला कोणी काही बोललं तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही आहे. माझं ठरलंय, कोणीतरी बनून दाखवणारच. वाव यार, जाम हॉट दिसतेस तू आज. हे बरे, स्वतःच स्वतःला कॉम्प्लिमेंट करायची, कुठल्या मुलाची गरजच नाही आहे. ओ एनिवे, टॉक शो स्क्रिप्ट फोकस. ओके, गुड मॉर्निंग मुंबई. माझ्या शोची वेळ जर का दुपारची असेल तर मॉर्निंग म्हणून चालणारच नाही, काय करू? नाही फोकस, सध्या शोची वेळ महत्वाची नाही आहे, तुझ्या लाईफमधली तुझी वेळ महत्वाची. ओके, फोकस ऑन युअरसेल्फ. असा काहीतरी विचार केला पाहिजे की एंट्रीलाच हंगामा झाला पाहिजे. सो लेडीज अँड जेंटलमॅन, मी शनाया घेऊन येते तुमच्यासाठी तुमचा फेवरेट शो शनायाने मचाया शोर. ऑडियन्सने दिया वन्स मोर यस. प्रेमात पडलेल्या आणि धडपडलेल्या, म्हणजेच ब्रेकअप झालेल्यांसाठी एक फेवरेट त्यांचा टॅलेंट शो. अरे यार, हे नाही चालणार. पण मलाच गायचं असेल तर मी माझ्याच टॅलेंट शोमध्ये कसं गाऊ? एनिवे, राधिकाने सांगितलंय लोकांची हेल्प करायची, समाजाचा विचार करायचा. फाईन, मी काउन्सिलिंग करेन, पण मग मी मॅरिड लोकांचं करते. नको, माझं एकच लग्न झालंय, मला काय करणार आहे? प्रेमात पडलेल्या लोकांचं करू का? नाही नको, ब्रेकअप झालेल्यांचं करते, यांनी एवढा एक्सपिरियन्स दिलाय मला. कुठेतरी बाप्पा प्लीज, लवकरात लवकर माझा शो स्टार्ट होऊ दे. आणि जे काय ते विघ्नेश वाडेवर, दॅट इज, त्याला प्लीज नको येऊ दे, प्लीज. म्हणून कशी आहेस? कशी दिसते? हॉट दिसतेस यार, किती दिवसांनी असं. मी आपलं सहज पाहिलं, तू काहीतरी इकडे आरशात बघून काहीतरी चालू होत तुझं, की काय बोलत होतीस कोणाशी, कोणास ठाऊ, व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलत होतीस का? अगं ठीक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, आपण सगळेच करतो ना व्हिडिओ कॉल मित्रांना, आजकाल तर जास्तच आहे ना 4G. नाही सोड, म्हणजे त्याच्यामुळे नाही, मी आपलं कुणाबरोबर बोलत होतीस असं विचारलं म्हणून. तुला काय वाटतं कोणाबरोबर बोलत होते मी? पिंकी असेल तुझी फ्रेंड, नाही का? बरं, काय हसलं, काय झालं? परत गाल सुचवायचं काय? छान आहे, तू पण मस्करी करत. मी आपलं प्रेमाने विचारते का? प्रेमानेच विचारते. हा, मी असं काही काम नव्हतं माझं, मी आपलं जनरल म्हटलं काय चालू आहे बघावं. झालं का? जा. नाही झालं नाही, ते आउट ऑफ क्युरियोसिटी. सहज आ, म्हणजे त्यात काही हे नाही.
ही पिंकी आणि तू कुठे भेटलात किंवा म्हणजे तुमची मैत्री कुठे झाली अशी? सोशल मीडिया. हा करेक्ट, सोशल मीडियावर आजकाल असतेच ना तू ऍक्टिव्ह. आणि आजकाल म्हणजे काय तू केवढे फॉलोअर्स आहेत तुझे, बापरे. पण हे कुठे ती राहते? कुठे? तिच्या घरी. आज म्हणजे तुझं ना मूडच काहीतरी वेगळा असं नाही. अगे घरीच राहतात ना आता सगळे, असं काही दुसऱ्याच्या घरी राहणार का? म्हणजे मला माहितीये की घर सोडून गेल्यावर तू तिच्याच कडे गेली होतीस ना, तर ती म्हणजे एक्झॅक्टली कुठे राहते? ऍड्रेस इथे आजूबाजूलाच आहे का? सी इज अ फनी स्टोरी. काय झालं की तिने गाडी पाठवली होती, मी त्या गाडीत बसले. ओके, मग गाडीने इथून लेफ्ट टर्न घेतला. लेफ्ट? हा. मग त्याच्यानंतर मला बर्गरचा वास आला, मी बर्गर खाल्ली, मी तिच्या घराच्या खाली पोहोचले आणि उतरले. त्याला संपलं, मला माहित नाही कुठे राहते, मला रस्ते कळत नाहीत ना. हा बरोबर. झालं का आता? जातो. काय जातो काय, तू एवढी हॉट दिसतेस ना तू, मला असं खूप दिसत असं असं सांगायला आलो तुला की मस्त दिसतेस. घरी कोण कोण आहे? तू, मी आणि मम्मा. तिच्याही घरी मम्मा? अगं अगं आपलं नाही विचारते मी, पिंकीच्या घरी कोण कोण आहे? मी एक काम करते, मी तिला फोनच करते, मग तूच विचार तिला सगळं. ओ प्लीज, तू तू काय आता लगेच पिंकीला कॉल लावणारस का तुझ्या फोनवरून? कसला फोन लावणार तू? तू थोडीच तिला आता फोन लावणार आहे, आणि काय गरज आहे ना फोन करायची? काय गरज? शनाया डायल करत असलेला पिंकीचा नंबर आणि सौमित्रचा नंबर सारखे नाही. काय करतोय शनाया तुझी? मी तुला काय गंमत कळत नाही का? किती गंमत करतोय तू आज? एनिवे मी आता इथेच राहणार आहे, तुला रेंट पण देणार आहे. ओके, ऍब्सोल्युटली तुला जसं वाटेल तसं कर, माझी काही हरकत नाहीये. पण तू इतकी छान दिसतेस ना की आज. माहिती आहे मी छान दिसते, बस झालं आता. जातोस? हा जातो का? हा फक्त ते हे विचारायचं होतं की पिंकी. नाव नको तू जा बरं. बोल गुरुनाथ. मी आता शनायाकडून सौमित्रच पिंकी का हे जरा काढून घ्यायचा प्रयत्न करत होतो. मग काय म्हणाली ती? ती म्हणाली बरंच काही, पण सौमित्रच पिंकी हे काही तिला माहिती नाही नक्की. हाउ कॅन यू बी सो शुअर अबाउट दिस? माया, मी शनायाला नीट ओळखतो. तिनं एकतर मनामध्ये अशी कुठली गोष्ट लपून ठेवूच शकत नाही, आणि तिने जर प्रयत्न केला ना तर तिला ते शक्य होत नाही. म्हणजे दरवेळेला ती बोलूनच जाते ग, आणि याही वेळेला तसंच झालंय, त्यामुळे माझी तर आता खात्री पटली आहे की तिला सौमित्र पिंकी हे नक्की माहिती नाही, आणि नाही तसं काही वाटत आहे. पण तुझी नक्की खात्री आहे का? म्हणजे गुरुनाथ, आय एम डॅम शुअर, म्हणूनच तर मी तुला सांगितलं ना. अरे पण शनायाला का नाही हे माहिती? आणि ज्या अर्थी शनायाला माहिती नाहीये ना, त्याचा अर्थ राधिका आणि ती कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत, कळतंय का? सी, आता ते सगळं मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की सॅम इज पिंकी आहे, आणि या बाबतीत मला पूर्ण खात्री आहे. अरे यार माया, माझं ना आता डोकं फुटायची वेळ आली आहे. आता तू एवढ्या कॉन्फिडेंटली म्हणतेस म्हणल्यानंतर मलाही आता तेच खरं वाटायला लागतं ना. पण फक्त आपण नुसतं बोलून काही उपयोग नाही ग, दुसरं कोणीतरी बोललं पाहिजे ना, तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. अजून कोणाला विचारता येईल? अरे हा, एकच व्यक्ती जिच्याकडून आपल्याला हे कळू शकतं. कोण? माझी आई. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र सहमा सात हे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण अनुवादिले. हो तू इथं का करत आहे? तू काहून बरं आला इथं? कोणाला विचारून आलास तू? बाहेर निघ 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 निघ. आई अगं ऐकून तर घे ना, मी आता तुझ्याशी बोलायचं तर काय दरवाजात उभं राहून बोलणार का? इथेच येऊन बोलणार ना घरामध्ये. का हवंय? काय हवंय कशाला? मी आपलं चौकशी करायला आलो. तू बरी आहेस का? काळजी वाटली. तू बरी आहेस का? बाबा कधी येणार? काय बाबांची आठवण आजच आली का? आई अगं काही काय बोलतेस, असं कसं काय आठवण नाही येणार का मला? येतेच आठवण, मी फक्त बोलून नाही दाखवते एवढंच. का पाहिजे आहे? अगं काय नाही, हे बघ आता तुला मी खरंच सांगतो, मला ना ती राधिका तुझ्या आजूबाजूला सतत असते तर ऑकवर्ड होतं ग असं यायला.
म्हणजे मी येतो ती दिसली की मग मला असं होतं की आता परत मी काहीतरी बोलणार, ती काहीतरी बोलणार, म्हणजे ती काहीतरी बोलणार, मग मी काहीतरी बोलणार, मग ते वाद होणार. म्हणून मी ती आजूबाजूला असताना मी शक्यतो येतच नाही. मी कशाला उगीच ना. आताही बघ, परवा आली होती ना ती, परवा आली होती ना. हो ना, आली होती ना. तेच तर. मग आता परवाही मी विचारपूस करायला चालू होतो तुझे, पण तिला पाहिलं आणि मग परत गेलो. तिला घर आहे, ती केव्हाही येईल केव्हाही जाईल, तुला काय करायचं. नाही मॅम, मी कुठे काय म्हणतोय, येऊ दे की. आणि सौमित्रला येऊ दे, तोही येतोच ना. आता तोही आलाच होता ना तिच्या बरोबर, म्हणजे मला दिसला नाही नीट, पण तो आला होता का परवा आमच्या घरी जेव्हा भांडण झालं परवा, तेव्हा होता का. बापा, तुमच्या घरी भांडण झालं, तुमच्या घरी तर भांडण नेहमीच होत असते, आहे काय नाही काय त्यामध्ये. आई तसं नाही, ते परवा जरा मोठं भांडण झालं ना आमच्या घरात, तेव्हाच मी. हे का मोठं भांडण मारलं का तीन तुल. तू पण काय, मी काय बोलतोय तू आपलं उगीच. मी आपलं तेच विचारतोय की आता बघ, परवाही सौमित्र आलाच होता ना तिच्या बरोबर. हो आला होता. एक मुलगा म्हणून तुला आमची जेवढी काळजी वाटत नाही ना, त्यापेक्षा 100 पटीनं जास्त काळजी एक जावे म्हणून त्याला आमची वाटते बरं. सौमित्र जर परवा इथे होता तर तो पिंकी कसा असू शकेल. झालं का तुला चौकशी करून, का आणखी काही विचारायचं आहे का, राहिलाय काही. नाही, मी मी आपलं काळजीपोटी चौकशीच करायला होतो की बरी आहेस ना, काळजी घ्या. हो आम्ही बरे आहोत, सगळे सुखात आहोत. निघा आता तुम्ही, निघा. हां हां.